एक मोठी बातमी आहे, सर्वसामान्यांची दिवाळी गोड करण्यासाठी राज्य सरकारनं 100 रुपयांमध्ये साखर, रवा, चणा डाळ आणि तेलाचं किट देण्याचा निर्णय घेतलाय. मात्र या दिवाळी फूड किट निविदा प्रक्रियेत कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलाय. त्यामुळे या निविदा प्रक्रियेची चौकशी करण्याची मागणी दानवे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे. 13.29 लाख DBT द्वारे डायरेक्ट द्या ना, 1,70,00,000 कोण लोक आपल्याला माहिती आहे, त्याच्या डायरेक्ट अकाउंटला ट्रान्सफर करा ना. गरज काय आहे तुम्हाला खरेदी करायचं, ट्रान्सपोर्टेशन करायचं, वाटप कोणी घेईल न घेईल. समजा आता 1,70,00,000 खातेदार आहे, नाही घेतलं 10,00,000 लोकांनी, काय करणार तुम्ही त्याचं, त्या मटेरियलचं काय करणार मला सांगा. एक सगळेच लोक स्वस्त धान्य दुकानात जातीलच याचा शाश्वती का तर नाही. माझं म्हणणं याच्यात आहे की म्हणून डीबीटीद्वारे 512 कोटी जरी दिले तर मी सांगेल 302 रुपये प्रत्येकाच्या खात्यात जाऊ शकतात. आणि खुल्या बाजारात 1-1 किलो जरी खरेदी केलं तरी 125 रुपयाच्या वर रुपयात लागत नाही.